नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कशा प्रकारचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे, कोणासाठी खुश खबर आहे, याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका. मागील व्हिडिओप्रमाणे या सुद्धा व्हिडिओला लाईक नक्कीच करा. आणि त्याचबरोबर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ खाली बघा, जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करा. आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ यूट्यूबवर टाकल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल. तर चला, काय आहे बातमी, कोणत्या प्रकारचे निर्णय झालेले आहे, याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोणत्या प्रकारचे निर्णय घेण्यात आले, कोणासाठी खुश खबर आहे, याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. बघा, मंत्रिमंडळामध्ये कोणत्या प्रकारचे निर्णय घेण्यात आले. बघा, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची राज्यात अंमलबजावणी करणार आहे. त्यानंतर आपल्याला मुद्दे बघायचे आहेत कशा प्रकारचे आहेत. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानातून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीतील सदस्यांना प्रशिक्षण आणि क्षमतावाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यानंतर बघा, या अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे संनियंत्रण करण्यासाठी राज्यस्तरावर राज्य व्यवस्थापन कक्ष स्थापन करणार आहे. त्यानंतर पंचायत राज आणि जिल्हास्तरावर जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापन करणार. राज्यस्तरावर पुणे येथील यशोदा संस्थेत राज्य पंचायत संसाधन केंद्र, तर प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा पंचायत संसाधन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा पंचायत संसाधन केंद्राच्या इमारतीसाठी प्रत्येकी 2 कोटीपर्यंतचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर ग्रामपंचायतींना तांत्रिक सल्ला देण्यासाठी तालुका स्तरावर प्रत्येकी 2 तज्ज्ञ नियुक्त करणार. त्यानंतर बघा, कार्यालय इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना इमारत बांधकामासाठी तसेच नादुरुस्त व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी देण्यात येणार आहे. त्यानंतर नागरी सुविधा केंद्रासाठी स्वतंत्र खोली नसणाऱ्या ग्रामपंचायतींना अशा केंद्रासाठी निधी उपलब्ध करून देणार आहे. त्यानंतर समोर बघा कशा प्रकारचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. बघा, अमरावती नागपूर विभागातील नजूल जमिनी आता फ्री होल्ड. तर यामध्ये मुद्दे कशा प्रकारचे आहे बघा, अमरावती आणि नागपूर विभागातील 11 जिल्ह्यांमध्ये लिलावाद्वारे किंवा अन्य प्रकारे भाडे तत्वावर दिलेल्या जमिनी आता फ्री होल्ड होणार आहे. यासाठी गठित समितीचा अहवाल स्वीकृत केला गेला आहे. आता या जमिनीचा भोक वाढणारे अनेक प्रकरणे राज्यनिर्मितीपूर्वीची निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक जमिनींना लाभ. त्यानंतर बघा, रूपांतरण अधिमूल्याची रक्कम पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी, अशा प्रकारे हे मुद्दे आहे. त्यानंतर बघा कशा प्रकारचे निर्णय आहे, आकस्मिकता निधीत 2000 कोटींची वाढ झालेली आहे. बघा, राज्याच्या आकस्मिक निधीचा स्थायी मर्यादा 150 कोटींची, ही मर्यादा 2000 कोटींनी तात्पुरती वाढवून 2150 कोटी इतकी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर गेल्या खरीप हंगामातील 151 दुष्काळी तालुक्यांतील शेतकऱ्यांना शेती पिकाच्या नुकसानपोटी तातडीने मदत वाटपासाठी सरकारचा निर्णय झालेला आहे. हा निधी अग्रीमद्वारे उपलब्ध करून देणार आहे. यामुळे दुष्काळग्रस्त तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार आहे. त्यानंतर समोर बघा कोणत्या प्रकारचे निर्णय आहे, दुर्गम भागातील पशु आरोग्य सेवेसाठी राज्यात मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना राबवण्यात येणार आहे. बघा, तर बघा, यंदापासून राज्याच्या पशुपालकांकडील पशु रुग्णाच्या आरोग्य सेवेसाठी उपयुक्त ठरू शकणारी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना राबवणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 80 तालुक्यांमध्ये फिरते पशु चिकित्सा पथक सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. राज्याच्या दुर्गम भागासह पशुधनाच्या तुलनेत पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या कमी असणाऱ्या आणि दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा असणाऱ्या तालुक्यांना प्राधान्य दिला गेलेला आहे. या फिरते पशुचिकित्सा पथकासाठी 80 फॅब्रिकेटेड वाहनांसह आवश्यक असलेले मनुष्यबळ, उपकरणे आणि औषधी खरेदीसाठी 16.74 कोटी एवढ्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर बघा समोर कशा प्रकारचे निर्णय आहे, सहकारी सुतगिरण्यांच्या मदतीसाठी नवा आकृतीबंध तयार केलेला आहे. बघा, राज्यातील सहकारी तत्वावरील वस्त्रोद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा केली गेली आहे. बघा, सध्याच्या 10-30-60 या आकृतीबंधात सुधारणा करून तो 5-45-50 असा करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे सभासद भाग भांडवल 5% कमी करून शासकीय भाग भांडवल 45% वाढवताना कर्जाचे प्रमाण कमी म्हणजे 50% आहे. बघा, नव्या आकृतीबंधामुळे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा या कापूस उत्पादक प्रदेशात सहकारी सूत गिरण्यांच्या स्थापनेस प्रोत्साहन मिळालेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला, जर आवडला असेल तर लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.